नगर शहरातील गांधी मैदान येथील एका गल्लीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई केली या ठिकाणाहून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे तर वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे नगर शहरातील गांधी मैदान येथील एका गल्लीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई केली या ठिकाणाहून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे तर वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरा सुरु होते गांधी मैदान परिसरातील एका गल्ली मध्ये एक महिला तीन महिलांकडून करून घेत असल्याची माहिती शहर पोलीस संदीप मिटके यांना मिळाली होती त्यानुसार साध्या वेशातील पोलिसाला पाठवून असल्याची खात्री करण्यात आली त्यानंतर मिटके यांच्या पथकाने वेश्या व्यवसायावर छापा टाकला त्या ठिकाणी चार महिला आढळून आल्या त्यातील एक महिला इतर तीन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती या सर्व महिलांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशनला आणण्यात आले त्यांच्याकडे चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई कोतवाली पोलीस स्टेशनला सुरू होती गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून वेश्या व्यवसायावर कारवाई सुरू आहे नगर शहर हद्दीत हॉटेल लॉजवर पोलीस अचानक जाऊन तपासणी करत आहेत सध्या तरी अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केलेली असल्याचे दिसून येत आहे प्रतिनिधी आमिर सैय्यद ए टी व्ही न्यूज अहमदनगर